हॅलो, मी राजश्री आणि माझ्या किचनमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत कैरीचा मुरंबा. हा मुरंबा किमान 5 ते 6 महिन्यांपर्यंत तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात, अगदी छान राहतो. हा आंबट गोड मुरंबा कसा बनवायचा हे आपण पाहणारच आहोत, पण त्यासोबत तुमच्यासोबत काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स देखील शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. तर कैरीचा मुरंबा बनवण्यासाठी या ठिकाणी आपण 1 किलो इतक्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. या कैऱ्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. मुरंबा बनवण्यासाठी अशा पद्धतीच्या कैऱ्यांचा आपण वापर करणार आहोत. तर या कैऱ्यांचा मुरंबासाठी कसा वापर करायचा ते बघून घेऊयात. अशा पद्धतीच्या किसणीचा वापर करून आपण या किसणीने कैऱ्यांचा किस करून घेणार आहोत. या ठिकाणी मी कैऱ्या घेतलेल्या आहेत टोटल 4. या सगळ्या मोठ्या आकाराच्या कैऱ्यांचा वापर आपण या रेसिपीसाठी करतोय. मुरंबा बनवत असताना तुम्ही राजापुरी कैऱ्यांचा वापर करू शकतात किंवा याऐवजी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कैऱ्यांचा वापर या रेसिपीसाठी करू शकतात. कैऱ्या निवडत असताना थोड्या कडक असायला हव्यात आणि थोड्या कमी आंबट असायला हव्यात, ही गोष्ट मात्र लक्षात घ्यायची आहे. तर सर्वप्रथम आपण ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत त्याचे देठ काढून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने एखाद्या पीलरच्या मदतीने त्याची जी साल आहे ती सगळी आपण पील करून घेऊयात. तर सर्वप्रथम मी याची जी साल आहे ती काढून घेते आणि त्यानंतर या सगळ्या कैऱ्यांचा मी किस करून घेणार आहे. तुम्हाला जी किसणी दाखवली त्याचा वापर मी या रेसिपीसाठी करणार आहे. तर या ठिकाणी जाड बॉटमची एखादी कढई आपण घ्यायची आहे. त्यामध्ये मी घातलेलं आहे 2 टेबलस्पून इतकं साजूक तूप. जर तुम्ही मुरंबा बनवत असताना साजूक तुपाचा वापर करणार तर तुमच्या मुरंबाची चव ही दुप्पट छान होईल. तर या ठिकाणी घेतलेला सगळ्या कैरींचा मी किस करून घेतलेला होता तो किस आपण या साजूक तुपामध्ये टाकून घेऊयात. तर सर्वप्रथम या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मी मीडियम करून घेतलेली आहे. घेतलेल्या साजूक तुपामध्ये आपण कैरी व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे किमान 3 ते 4 मिनटांसाठी. साजूक तुपाचा जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित कैरी जोपर्यंत घेत नाही किंवा कैरीमध्ये व्यवस्थित उतरत नाही तोपर्यंत आपण हे कंटिन्युअसली मिक्स करत राहूयात. तर किमान 3 ते 4 मिनटांनंतर या ठिकाणी साजूक तुपाचा जो फ्लेवर आहे तो कैरीमध्ये व्यवस्थित उतरलेला आहे. तर कैरीचा मुरंबा बनवण्यासाठी आपण या रेसिपीमध्ये 1 किलो इतक्या कैरीचा वापर केलेला आहे. तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण या रेसिपीसाठी साखरेचा सुद्धा वापर करणार आहोत. तर 1 किलो कैरीचं प्रमाण घेतल्यास आपल्याला 1 किलो साखर या रेसिपीसाठी लागणार आहे. तर सध्या तरी हे मिश्रण तुम्हाला फार घट्ट दिसत असेल. यामध्ये साखर घातल्यानंतर आपल्या साखरेच्या पाकामुळे आणि तसंच कैरीला पाणी सुटू लागेल, त्यामुळे हे मिश्रण पातळ होईल. तर घेतलेली सगळी साखर आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी आपण मीडियम ठेवलेली आहे. तर जसं आपण यामध्ये साखरही मिक्स करत जाऊ हे घट्टसर असलेले मिश्रण अजून पातळ बनायला सुरुवात होईल. तर पुन्हा एकदा 4 ते 5 मिनटानंतर साखर थोडी विरघळलेली आहे तरी हे मिश्रण पुरेसं पातळ झालेलं तुम्हाला दिसून येईल. पुन्हा 5 ते 6 मिनटानंतर आपली सगळी साखर विरघळलेली तुम्हाला दिसून येईल आणि हे मिश्रण खूप पातळ झालेलं सुद्धा तुम्ही बघू शकतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात कैरीचं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि साखरेचा पाकसुद्धा व्यवस्थित तयार झालेला आहे. अशी कन्सिस्टन्सी असलेलं मिश्रण तयार झाल्यावरती आपण यामध्ये 1/2 टीस्पून वेलची पूड घालतोय आणि 8 ते 9 आपण केसरचे धागे या रेसिपीसाठी वापरतोय. वेलचीची जी पूड आहे त्याचा जो फ्लेवर आहे आणि केसरचा जो वेगळा फ्लेवर आहे या दोघं गोष्टी आपल्या मुरंब्याला एक रिच टेस्ट देतील. तर साखरेचं आपण या रेसिपीसाठी जे प्रमाण घेतलेलं आहे ते एक परफेक्ट प्रमाण आहे. यापेक्षा जास्त साखरेची या रेसिपीसाठी आवश्यकता नाही आहे. तर सतत मिक्स करत राहायचं आहे आणि किमान 8 ते 9 मिनटांनंतर या मिश्रणाची जी कन्सिस्टन्सी आहे तुम्ही ती बघू शकतात. ही एका परफेक्ट मुरंब्याची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. तर हा मुरंबा थंड झाल्यानंतर तो अजून पुरेसा घट्ट होतो, त्यामुळे ही कन्सिस्टन्सी असतानाच आपल्याला गॅस हा बंद करून घ्यायचा आहे.
तर अशा पद्धतीने आपला कैरीचा मुरंबा किंवा साखर आंबा हा तयार झालेला आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा। तर हा कैरीचा मुरंबा किंवा साखर आंबा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात किमान 5 ते 6 महिन्यांपर्यंत। तसेच हा मुरंबा तुम्ही नॉर्मल रूम टेम्परेचरवरती एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात। टिफिन देत असताना तुम्ही या मुरंब्याचा वापर करू शकतात। नॉर्मली पोळीसोबतसुद्धा हा मुरंबा खूप टेस्टी लागतो। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आणि नवनवीन रेसिपीजसाठी राजश्रीज किचनला नक्की सबस्क्राईब करा। तसेच शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा नवीन रेसिपीजच्या अपडेट्ससाठी।